नमस्कार ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिषशास्त्रांच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते मागील सहा महिने आपण सातत्याने ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत आहोत आपण सर्वांनी ग्रह त्याचे मित्र शत्रू त्याचे अंश विविध स्थानावर त्याच्या पडणाऱ्या दृष्ट्या आधी सर्व विषयांचा खूप सविस्तरपणे अभ्यास केला आहे असे असल्यावरही मला अनेक अभ्यासक विचारतात मॅडम आम्ही अभ्यास पूर्ण केला तरीही नवीन पत्रिका समोर आली की गोंधळल्यासारखं होतं खूप वेळा परस्पर विरुद्ध परिस्थिती असते त्यामुळे तिथे ज्योतिषशास्त्रातील कोणते नियम लावावेत कोणत्या गोष्टींना महत्व द्यावा एखादा ग्रह त्रिकोणात आहे म्हणजे शुभ फळ देईल की नीचीचा आहे म्हणून अशुभ फळ देईल एखादा ग्रह कारक ग्रह म्हणून शुभ म्हटला तर तो पत्रिकेतील बारा स्थानांमध्ये शुभच फळ देईल का असे अनेक प्रश्न अभ्यासकांना सातत्याने पडत आहेत अनेक अभ्यासकांचा मला प्रश्न असतो मॅडम वृषभ लग्नाला लग्ने शुक्र सतत शुभ असतो तो त्रिकोणात म्हणजे पंचमात असताना शुभ फळं देईल की अशुभ अभ्यासकांचा हा प्रश्न अत्यंत योग्य आहे त्यासाठीच मी आता ठरवलं की प्रत्येक लग्नाच्या प्रत्येक ग्रहाला स्थानाप्रमाणे भावेशत्वाप्रमाणे त्याच्या फळाची दिशा स्पष्ट करावी एखादा ग्रह जातकाला त्याच्या महादशेत किंवा आंतरदशेत शुभ फळं देईल की अशुभ हे ओळखता येणं सर्वात जास्त महत्वाचं आहे त्यासाठी मागील भागापासून आपण भावेशत्व सुरू केलं मागच्या भागात आपण मेष लग्नाच्या लग्नेश मंगळ व सर्व भावांमध्ये कशा प्रकारे फळं देईल याचा सखोल अभ्यास केला त्या पद्धतीने आज आपण वृषभ लग्नाच्या लग्ने शुक्र पत्रिकेतील बारा भावांमध्ये कशा प्रकारे परिणाम देईल त्याच्या महादशेत किंवा अंतर्दशेत कोणती फळं जातकाला प्राप्त होईल जातकाने त्याची रत्न घालावी की घालू नये या बाबींचा अभ्यास करणार आहोत हा अभ्यास करीत असताना सर्व अभ्यासकांनी आणि आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या पत्रिका समोर ठेवाव्यात कारण संपूर्ण ज्योतिषशास्त्र एका विशिष्ट तर्कशास्त्रावर आधारित आहे तुमचे वृषभ लग्न जरी नसले तरी लग्नेश विविध भावांमध्ये कशा पद्धतीने व्यक्त होतो याचा अभ्यास या पत्रिकेतून होऊ शकतो त्यामुळे तुम्ही तुमची तुमच्या घरातल्या सर्वांच्या पत्रिका समोर ठेवा तुमच्या अभ्यासाला दिशा सापडू शकते आतापर्यंत तुम्ही भरपूर अभ्यास केला आहे आता तुम्ही फलकथनाच्या दिशेने वाटचाल करायला हवी फलकथनासाठी सर्वात जास्त महत्त्वपूर्ण काही असेल तर तो म्हणजे भावेश होय त्यानुसार आज आपण वृषभ लग्नाचा अभ्यास करताना आपल्याला सर्वप्रथम अभ्यास करावा लागतो तो म्हणजे शुक्र या ग्रहाचा कारण वृषभ या राशीचा स्वामी शुक्र हा ग्रह आहे त्यामुळे वृषभ लग्नाच्या जातकामध्ये शुक्राचे सर्व चांगले वाईट गुण भावाप्रमाणे आणि अंशाप्रमाणे उतरलेले असतात वृषभ लग्नाची व्यक्ती ही मुख्यतः प्रधान व्यक्ती असते प्रत्येक गोष्टीत आनंद घेणे अत्यंत कठोर परिश्रम करणे आणि त्यानंतर निवांत बसणे हा त्यांचा स्वभाव असतो सौंदर्यप्रिय आणि कमालीचं रसिकतो त्याच्या अंगी भिनलेलं असतं असा हा वृषभ लग्नाचा स्वामी पत्रिकेतील बारा भावांमध्ये कशा प्रकारे फळ प्रदान करतो याचा आपण अभ्यास करणार आहोत मात्र त्याआधी जर तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल आणि हो एक अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने करता यावा यासाठी माझे नवीन पुस्तक ज्योतिषशास्त्र अ ब कड भाग एक आणि ज्योतिषशास्त्र अ ब कड भाग दोन प्रकाशित झाले आहेत ही पुस्तकं ॲमेझॉनद्वारा आपण विकत घेऊ शकता त्या पुस्तकांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ही दोन्ही पुस्तकं अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त असून अनेक संस्थांनी आपापल्या अभ्यासक्रमात घेतली आहे प्रथम भाव वृषभ लग्नाच्या प्रथम भावात जर शुक्र ग्रह असेल तर लग्नेश लग्नात आहे तर पंचमहापुरुष योगापैकी एक शुभ योग म्हणजे मालव्य योग येथे संपन्न होतो लग्नेश असलेल्या शुक्राचे जातकात सर्व चांगले गुण उतरतात वास्तू वाहन सौंदर्य पैसा संपत्ती स्थावर मालमत्ता अशा सर्व गोष्टीचा जातकाला भरभरून लाभ होतो अंगात नक्कीच कोणतीतरी कला भिनलेली असते त्यामुळे अशा जातकाला कलेच्या क्षेत्रात प्रचंड आवड असते आणि त्यात त्याला यशसुद्धा मिळतं लग्नेश असलेल्या शुक्राची दृष्टी पत्रिकेतील सप्तम भावावर पडते म्हणजे जोडीदाराच्या स्थानावर पडते त्यामुळे उत्तम जोडीदार जातकाला लाभतो वैवाहिक आयुष्यात सौख्य असते दोघांच्याही पसंती आवडीनिवडी जुळतात थोडक्यात एकमेकांना अनुरूप असे जोडीदार लाभतात ज्या जातकाच्या पत्रिकेत प्रथम भावात शुक्र असेल अशा जातकाने पत्रिका न जुळवताही लग्न केलं तरी त्याचा जोडीदार हा त्याला उत्तमच मिळतो कारण मालव्य योग निर्माण करणारी या शुक्राची सप्तम भावावर म्हणजे जोडीदाराच्या स्थानावर दृष्टी असते द्वितीय भाव ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील द्वितीय भावावरून कुटुंब धन वाणी आदी गोष्टी बघितल्या जातात शुक्र या ग्रहाचा मित्र असलेला बुध या ग्रहाचे हे स्थान आहे त्यामुळे येथे जातकाची वाणी उत्तम होते त्याला कुटुंब सौख्य लाभत असते अशा जातकाला पैसा हा आयुष्यभर पुरतो त्याला आयुष्यात कधीही पैशाची चणचण भासत नाही द्वितीय भावातील शुक्राची सप्तम दृष्टी ही अष्टम स्थानावर पडते त्यामुळे अर्थातच कौटुंबिक संपत्ती प्राप्त होते अचानक धनलाभ होतो अशा जातकाची बुद्धिमत्ता उत्तम असते सत्सद्वेकब बुद्धीसुद्धा कायम जागृत राहते कारण पत्रिकेतील अष्टम स्थानावरून आपण विवेक बुद्धी बघत असतो त्यामुळे द्वितीय स्थान हे वृषभ लग्नाच्या शुक्राला मानवणारं स्थान आहे द्वितीय भावाचं कार्यकत्व का हे मुख्यतः शुक्राकडेच आहे त्यामुळे या भावात शुक्र जातकाला भरभरून शुभ फळं भर प्रदान करतो तृतीय भाव ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील तृतीय भावावरून आपण भावंड आणि लहान मोठे प्रवास मुख्यतः जातकाचा पराक्रम बघत असतो हे चंद्र या ग्रहाचं स्थान आहे शुक्र आणि चंद्र हे मित्र नाहीत जलराशी असल्याने शुक्राला मानवते त्यामुळे म भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता असते पराक्रमात उणीव तयार होते आजचे काम उद्यावर ढकलण्याकडे जातकाचा कल राहतो लहान मोठे प्रवास भरपूर होतात तृतीय स्थानातून शुक्राची दृष्टी ही सरळ भाग्यस्थानावर पडते लग्नेशाची दृष्टी भाग्यस्थानावर पडत असल्याने तेथे भाग्य उजळून निघते जातकाला कोणत्याही बाबतीत भाग्याची पुरेपूर साथ लाभते त्यामुळे तृतीय भाव हा लग्नेश असलेल्या शुक्रासाठी मध्यम स्थान ठरतं चतुर्थ भाव ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील चतुर्थ भाव हा माता वाहन आणि वास्तू दर्शवणारा आहे त्यामुळे शुक्राच्या कारकत्वाचा मुख्य भाग चतुर्थ स्थानात येतो म्हणून शुक्राला चतुर्थ भाव मानवणारा भाव आहे चतुर्थ भावातील शुक्र जातकाला मातेचं प्रेम वाहन सौख्य वास्तूसौख्य भरभरून देतो या भावातून दशमात पडणारी त्याची सप्तम दृष्टी ही जातकाच्या कर्मात वृद्धी करणारी असते मात्र चतुर्थ भावात अग्निराशीत असलेला शुक्र जातकाला कठोर स्वभावाची आई देतो लग्नेश स्वतः उठून चतुर्थ भावात आला म्हणजे जातकाचं आईवर प्रचंड जातका आई प्रेम असतं असा जातक आईवर खूप मनापासून प्रेम करणारा असतो आईसुद्धा अशा जातकाला लहानपणापासून अत्यंत शिस्तीत वाढवते एकंदरीत चतुर्थ स्थानाची शुभ फळं जातकाला प्राप्त होतात पंचम भाव लग्नेश असलेला शुक्र पंचम भावात म्हणजे एका त्रिकोणाचा स्वामी दुसऱ्या त्रिकोणात असणे होय येथे अभ्यासकांचा थोडा गोंधळ उडतो कारण त्रिकोणाचा स्वामी त्रिकोणात म्हणजे राजकु योगकारक असा आपण सातत्याने अभ्यास करीत असतो लग्नेश पंचमात म्हणजे लग्नाशाचा स्वामी इष्टदेवाच्या स्थानात असतो त्यामुळे अनेक अभ्यासक या स्थानाला शुभ मानतात मात्र या स्थानात शुक्रदेव आपलं कारकत्व हरवून बसतात येथे शुक्रदेव नीचीचे होतात त्यामुळे त्याचं कारकत्व हरवून ते अकारक होतात कोणताही ग्रेव ग्रह जेव्हा नीच राशीत जातो तेव्हा त्याचं शुभत्व संपलेलं असतं किंबहुना अशुभता वाढलेली असते परिणामी संतती संदर्भात समस्या निर्माण होणं शिक्षणात वारंवार अडथळा येणं या प्रकारचा त्रास जातकाला होतो पंचम स्थानातून शुक्राची दृष्टी लाभस्थानावर पडत असते त्यामुळे कोणत्याही गोष्टीत लाभ मिळवण्यासाठी जातकाला अत्यंत त्रास सहन करावा लागतो अनेक वेळा हातातोंडाशी आलेला घास निघून जातो त्यामुळे पंचम स्थान हे त्रिकोणाचे स्थान असले तरी लग्नेश शुक्राला मानवत नाही तो इथे आकारक होतो अभ्यासकांनी हे नियम अगदी तोंडपाठ करून घ्यावेत कारण सर्वात जास्त गोंधळ अशा प्रश्नांवरच होत असतो सष्टम भाव लग्नेश असलेला शुक्र सष्टम भावात म्हणजे स्वतःच्या राशीत किंबहुना मूळ त्रिकोण राशीत असणे होय या भावात असलेल्या शुक्रामुळे जातकाला परस्पर विरोधी फळं प्राप्त होतात षष्ठ स्थानात तूळ राशी येते म्हणजे ही शुक्राची मूळ त्रिकोण राशी आहे असे असले तरी षष्टातील शुक्र कोर्टात यश देतो शत्रूवर विजय प्राप्त करून देतो मात्र अनेक शत्रू निर्माण देखील करतो जातक लहान मोठ्या आजारांनी सतत ग्रासलेला असतो तिथून सातवी दृष्टी व्ययस्थानावर पडत असल्याने अयोग्य खर्च करण्याकडे जातकाचा कल असतो शंभर रुपये कमवण्याअगोदर एकशे पंचवीस रुपये खर्च करण्याची त्याची प्रवृत्ती तयार होते सप्तम भाव लग्नेश शुक्र सप्तमात असल्यामुळे जातकाला आयुष्याचा जोडीदार उत्तम लाभतो तसेच तो समजूतदार आणि सर्व गुणांनी संपन्न असतो मुलगा असल्यास त्याला सुंदर लागवी बोलणारी आणि कर्तृत्ववान पत्नी मिळते मुलगी असल्यास तिला आकर्षक व्यक्तिमत्व काळजी घेणारा सुसंपन्न पती मिळतो सप्तमातून त्याची दृष्टी लग्नस्थानावर पडत असल्याने जातकाचं व्यक्तिमत्व समृद्ध होतं जोडीदार अत्यंत अनुरूप असतो आणि समृद्ध व्यक्तिमत्वाचा तो असतो त्यामुळे त्या, त्या दोघांचं वैवाहिक आयुष्य अत्यंत उत्तम राहतं वृषभ लग्नाला सप्तमातील शुक्र हा अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर ठरतं अष्टमभाव सप्तम स्थानात जातकाला भरभरून देणारा वृषभ लग्नाचा शुक्र जर अष्टम स्थानात गेला तर सर्व परिणाम बदलतात लग्ने स्वतः उठून अष्टम स्थानात म्हणजे आयुष्याच्या स्थानात आल्याने लहान मोठे आजार सातत्याने सुरू राहतात प्रत्येक गोष्टी तपयश प्रत्येक गोष्टीत संघर्ष जातकाला करावा लागतो त्याच्या आयुष्यात सहज असं काहीही मिळत नाही यात भरीस भर म्हणजे अनेक शत्रू तयार होतात जातकाचं आयुष्य हे रणरणत्या उन्हासारखं राहतं नवम स्थान ज्योतिषशास्त्रानुसार नवम स्थान हे भाग्यस्थान समजलं जातं लग्नेश उठून स्वतः भाग्यस्थानात येऊन बसलेला असल्याने असा जातक स्वतःचे भाग्य घेऊन जन्माला आलेला असतो भाग्याच्या जोरावर तो प्रत्येक गोष्ट साध्य करतो अशा जातकांना वडिलांचे सुखसुद्धा खूप चांगले लाभते प्रत्येक गोष्टीत त्याला वडिलांचे सहकार्य लाभते घरात शांतता आणि सुबत्ता नांदतात शुक्राची येथून पराक्रमावर परदेश गमनावर लहान मोठ्या प्रवासावर आणि भावंडावरच्या स्थानावर दृष्टी पडते त्यामुळे जातकाचे आपल्या भावंडांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित होतात प्रवासात लाभ होत असतात असे जातक आपल्या पराक्रमाने नावलौकिक मिळवत असतात दशम भाव लग्नेश असलेला शुक्र जर पत्रिकेतील दशम भावात असेल तर असा जातक हा कर्मप्रधान असतो सातत्याने मेहनत करण्याची त्याला सवय असते तो व्यवसायात प्रचंड यश प्राप्त करतो शुक्राशी संबंधित वस्तूचा व्यापार व्यवसाय आणि नोकरी त्याला लाभते गार्मेंट ज्वेलरी या प्रकारच्या व्यवसायात त्याला उत्तम पैसा मिळतो तेथून शुक्राची सप्तम दृष्टी चतुर्थ स्थानावर पडत असल्याने जातकाला माता माह वाहन आणि वास्तू सौख्य लाभतं अशा जातकाची माता अत्यंत काळजी घेणारी असते मातेपासून जातकाला लाभ होतो हे सर्व फलकथन करीत असताना एका महत्वाच्या मुद्द्याकडे अभ्यासकांनी सतत लक्ष दिस दिलं पाहिजे दशमातील शुक्र वास्तू सुख देतो मात्र हे बघत असताना त्याचं अंश पाहणं हे गरजेचं असतं कमी अंशावर असलेला शुक्र लहान वास्तू देईल शुक्र शून्य अंशावर असेल किंवा एका अंशावर असेल तर त्याची देण्याची शक्ती फार कमी होऊन जाते बाल अवस्थेतील किंवा वृद्धावस्थेतील शुक्र फार वास्तु शुक, सुख देऊ शकणार नाही याकडे अभ्यासकांनी लक्ष दिलं पाहिजे याच प्रकारे मातृसुख आणि वाहन सुखाचे हे आहे मात्र हाच शुक्र जर तेरा ते अठरा अंशावर असेल तर तो जातकाला भरभरून सुख प्रदान करतो जातकाला त्याचा पूर्ण लाभ होईल एकादश भाव ऋषभ रु, लग्नाचा शुक्र एकादश भावामध्ये म्हणजे लग्नेश उठून स्वतः लाभस्थानात आलेला आहे अशा असा शुक्र हा जातकाच्या आयुष्यातील सर्व इच्छा मनोकामनांची पूर्तता करणारा असतो कारण तो इच्छापूर्तीच्या स्थानात आलेला आहे आणि शिवाय इथे शुक्र हा उच्चीचा देखील आहे लाभ स्थानात उच्चीचा शुक्र लग्नेश आणि सष्टेश असल्यामुळे जातकाला प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक गोष्टीत भरभरून लाभ देतो त्यामुळे वृषभ लग्नाला लग्नेश शुक्रासाठी एकादश भाव हा उत्तम भाव मानला जातो जातकाला मोठ्या भावंडांकडून सहकार्य मिळते आरोग्य सुदृढ राहतं संतती सुख लाभतं संततीपासून सुख देखील लाभतं द्वादश भाव ऋषभ लग्नाचा शुक्र द्वादश भावात म्हणजे शंभर रुपये कमवण्याअगोदर दीडशे रुपये खर्चाची तयारी जातकाची असते मात्र या भावाचा एक फायदा म्हणजे ज्या जातकांना परदेशात स्थिर व्हायचं असेल त्यांच्यासाठी हा उत्तम योग ठरतो व्ययस्थान हे त्रिकस्थानापैकी येतं त्यामुळे जातकाला कुठेतरी मानसिक त्रास सातत्याने सहन करावा लागतो खर्चाचं प्रमाण इतरांच्या तुलनेत सदैव जास्त असतं लग्नेश बिघडलेला असेल त्याच्यावर अशुभ ग्रहांची दृष्टी असेल नववंशात त्रासदायक स्थितीत असेल तर बंधन योग सुद्धा होऊ शकत त्यामुळे वेळ स्थान हे लग्नेशाला न मानवणारं स्थान आहे फक्त परदेश गमनासाठी ते उपयुक्त ठरत असत अशा जातकाची पत्रिका घेऊन जर आमच्याकडे त्यांचे पालक आले तर आम्ही त्यांना सर्वप्रथम सांगतो की जातकाला आधी परदेशात स्थावर करा त्यातून त्याचे बरेचसे प्रश्न कमी होतात व्ययस्थान हे लग्नेशासाठी आयुष्यभर संघर्षाचं स्थान ठरत लग्नाला शनी हा ग्रह राजवकारक आहे त्यामुळे वृषभ लग्नाच्या जातकाने शनी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी शनी महाराजांचे मंत्र म्हणावेत त्याशिवाय एखाद्या त्या वृद्ध व्यक्तीला शनिवारच्या दिवशी काळी छत्री दान करावी त्यामुळे त्याचा धर्म आणि कर्म अधिपती दोन्ही एकाच वेळी सकारात्मक होतात त्यामुळे शनी या ग्रहाकडून ऋषभ लग्नाच्या जातकाला भरभरून फळं प्राप्त होतात ज्योतिषशास्त्रानुसार लग्नातील विविध भाव आणि भावेशाविषयी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं म्हणून आजच्या भागात आपण आता थांबूया पुढील भागात लग्नातील भाव आणि भावेशाचा आपण अभ्यास करणार आहोत आजच्या भागातील माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला ला लाईक व शेअर करायला विसरू नका कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यत चॅनलला सबस्क्राईब व मिळणाऱ्या ला लाईक वर चालते त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक व शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे आपल्या मित्रांना नातेवाईकांना आवश्यक ती माहिती पुरवावी ही विनंती ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा शुभम भवतु धन्यवाद